नमस्कार आध्यात्मिक जीवनात आपले स्वागत आहे आज आपण एकवीस श्लोके स्वामीचरित्र ऐकणार आहोत चला तर मग श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नमा श्री गुरुभ्यो नमा श्री कुलदेवताय नमा श्री, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतीवर्य स्वामीराजाय न परम सुखदं केवलम ज्ञानमूर्ती द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं साक्षीभूत साक्षिभूतं सद्गुरू नमा प्रथमध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धार्थ देवतास्तवन आधारस्वामी चरित्रास कोण हेचे कथा श्री गुरु करदेवी आले स्वामी रूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले कथन द्वितीयाध्यायी तारा वयाला भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचे महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खळ तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हार राजा बडोद्यासी त्याने न्याव्या स्वामीशी पाठविले कारभार्यांशी पाचव्या अति कथा यशवंतराव सरदार त्यासी दाईला चमत्कार त्याचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णु बुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरे भक्ती कोणे प्रकारे ते सातव्यात सांगितले शंकररामे एकग्रस्त होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा खर्चोने या द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुरम ते, ते वर्णन समस्त नव्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमा पुरित श्रोते होती सत्यची अकरावा आणि बारावा तैसाचे अध्याय तेरावा बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरुपेला भक्ती मार्गाने रूपणा केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तार भाविका बसापा तेली सदभक्त कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याशी लागला छंदू जो दादा बुवा प्रसिद्ध अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्याची वृत्त वर्णिले एकविसाव्या एकोणीसाव्यात सारांश रूपे सत्यभयी एक, एक गृहस्थ निर्धना त्यासे आले भाग्यपूर्ण तेथे केले वर्णना विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शेके अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीचं पूर्ण केला ग्रंथ नामे माझा पिता पार्वती माता पतिवृता वंदोने त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला असे स्वामीने दिला हा वर जो भावे वाचेल हे चरित्र त्याची आयुर्आरोग्या पर संपत्ती संतती प्राप्त होय त्यांची वाड विमलकीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण मोक्ष मोक्षपद मिळवता श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतू ज्या लोकांना वेळ मिळत नाही अशा लोकांसाठी एकवीस श्लोकी स्वामी चरित्र